आपण एक्झाम्पल नंबर सिक्स बघणार आहोत त्याच्यात काय सांगितलं गेलेलं आहे की राईट डाऊन द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड सिम्प्लिफाय. ओके, अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं आणि सिम्प्लिफाय करायचं. जेवढं एक्झाम्पल मोठं दिसतं ना तेवढं एक्झाम्पल इझी असतं, सोपं असतं, म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. देअर इज अ रेक्टॅंग्युलर फॉर्म विथ लेंथ 2a² - 3b² अँड ब्रीथ दिलेली a² + b² याच्यात आपल्याला काय दिसतंय की लेंथ दिलेली आहे, मी लिहून टाकतो. जी जी इन्फॉर्मेशन दिलेली ती लिहायला सुरुवात करतो. सो एक रेक्टॅंग्युलर फॉर्म आहे, म्हणजे एक रेक्टॅंग्युलर फॉर्म आहे या पद्धतीचं. ओके, मी या ठिकाणी आधी तुम्हाला हे करून दाखवतो. ओके, हा एक प्रकारचा रेक्टॅंग्युलर फॉर्म आहे आणि या रेक्टॅंग्युलर फॉर्म मध्ये या फॉर्म मध्ये फॉर्मची जी लेंथ आहे ना ती लेंथ किती आहे, 2a² - 3b² एवढी त्याची लेंथ आहे. ओके, आणि ब्रेथ किती आहे फ्रेंड्स, ब्रेथ आहे a² + b² तर त्याची ब्रेथ किती येणार आहे, ही ब्रेथ आहे आणि ब्रेथ किती आहे a² + b² एवढी त्याची ब्रेथ आहे. ओके, आता आपल्याला काय पुढे पुढच्या स्टेटमेंट कडे बोलूया. द फार्मर यूज अ स्क्वायर शेप प्लॉट ऑफ द फार्म टू बिल्ड अ हाऊस. त्याला या ठिकाणी एक स्क्वायर शेप प्लॉट मध्ये बिल्डिंग उभी करायची आहे, तर त्या ठिकाणी तो स्क्वायर शेप स्क्वायर साइज प्लॉट आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर एक स्क्वायर साइज प्लॉट आहे आणि त्या स्क्वायर साइज प्लॉट मध्ये सगळ्या साईड ह्या स्क्वायर आहे म्हणून सगळ्या साईड सारख्याच येणार आहे. द साईड ऑफ द प्लॉट वॉज a² - b² तर त्याची जी साईड असणार आहे या प्लॉटची जी साईड असणार ती किती असणार आहे, a² - b² एवढी त्याची साईड असणार आहे. तर रिमेनिंग एरिया जो आहे, म्हणजे रिमेनिंग एरिया आहे हा, ओके, हा जो रिमेनिंग एरिया आपल्याला दिसतोय, ओके, हा जो रिमेनिंग एरिया दिसतोय फ्रेंड्स आपल्याला, तो रिमेनिंग एरिया किती असेल तो आपल्याला काढायचा आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ द रिमेनिंग पार्ट ऑफ द फार्म. सगळ्यात महत्वाचं, एक रेक्टॅंग्युलर फार्म आहे, त्याची लेंथ दिलेली आहे, ब्रेथ दिलेली आहे, एक स्क्वायर साईजचा प्लॉट आहे त्याच्यावर तो बिल्डिंग उभी करणार आहे. तो या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येतं फ्रेंड्स की जर आपण पूर्ण रेक्टॅंगलचा आता उरलेल्या भागाचा आपल्याला एरिया काढायचा आहे, मग आपण सुरुवातीला पूर्ण रेक्टॅंगलचा एरिया काढू आणि त्याच्यानंतर आपण एरिया काढू स्क्वायरचा. दोघांचा एरिया भेटल्यानंतर पूर्ण रेक्टॅंगलच्या एरियामधनं स्क्वायरचा एरिया सबट्रॅक्ट करू, आपल्याला आन्सर भेटेल. सगळ्यात आधी फ्रेंड्स आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहिणं गरजेचं आहे, म्हणून आपण लिहून टाकू. लेंथ जी आहे ती लेंथ ऑफ रेक्टॅंग्युलर फार्म जो आहे, तर त्याची लेंथ जी आहे ती लिहून टाकतो मी 2a² - 3b² ओके. नंतर आपल्याला ब्रीथ काढायची आहे, सो ब्रीथ पण लिहून टाकतो. ब्रीथ मी या ठिकाणी असं लिहितो, ब्रीथ ऑफ रेक्टॅंग्युलर फॉर्म इज व्हॉट a² + b² या पद्धतीने लिहून टाकतो. ओके, सो पहिल्यात आपण रेक्टॅंगलचा एरिया काढणार, मग आपण काढणार एरिया ऑफ रेक्टॅंग्युलर फॉर्म इज इक्वल्स टू. सो कशी काढतो आपण, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ करतो. सो लेंथ किती आहे फ्रेंड्स, लेंथ आहे आपली 2a² - 3b² आणि ब्रीथ किती आहे मित्रांनो, ब्रीथ आहे a² + b² ओके. त्यांची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची, लेंथ इंटू ब्रीथ, लेंथ टाकली दिस, ब्रीथ इज दिस. ओके, नाऊ आता काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायला सुरुवात करू. 2a² ने a² ला मल्टिप्लाय करायचंय, 2a² × a² ओके. नंतर परत आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की या ठिकाणी परत 2a² ने b² ला मल्टिप्लाय करायचंय, ओके, सो प्लस 2a² ने मल्टिप्लाय केलं b² ला. ओके, नेक्स्ट -3b² ने a² ला मल्टिप्लाय करायचंय, -3b² ने मल्टिप्लाय करायचंय a² ला. आणि परत आपण काय करणार की हा जो a² -3b² आहे त्याला मल्टिप्लाय करायचं b² ने. सो या ठिकाणी मी लिहून टाकतो -3b² × हा +b²
मित्रांनो लक्षात घ्या, परफेक्ट सांगतो मी, पहिल्या टर्मने पहिल्या टर्मला मल्टीप्लाय करायचं, पहिल्या टर्मने दुसऱ्या टर्मला मल्टीप्लाय करायचं, दुसऱ्या टर्मने पहिल्या टर्मला मल्टीप्लाय करायचं, दुसऱ्या टर्मने लगेच दुसऱ्या टर्मला मल्टीप्लाय करायचं, या पद्धतीने लिहून घ्यायचं, तुम्हाला कळलं असेल. ओके, आता या ठिकाणी बघा मित्रांनो, सगळ्यात आधी हे सोडवायला सुरुवात करू. टू इंटू ए स्क्वायर इंटू ए स्क्वायर, बेस सेम आहे, इंडेक्सची ऍडिशन, ए रेस टू फोर, टू प्लस टू झाला फोर. ओके, प्लस पुढे जाऊया, पुढे काय आहे, टू ए स्क्वायर बी, सो टू ए स्क्वायर बी स्क्वायर या ठिकाणी आलेला आहे, मायनस हा थ्री. ओके, बी स्क्वायर इंटू ए स्क्वायर म्हणजेच ए स्क्वायर इंटू बी स्क्वायर पण त्याला लिहिता येतं, मायनस या ठिकाणी बघा थ्री, बी स्क्वायर इंटू बी स्क्वायर सेम आहे, मायनस थ्री बी रेस टू फोर आपल्याला लिहिता येईल, बेस सेम आहे, इंडेक्सची ऍडिशन केली. या पद्धतीने हा आपल्याला एरिया भेटून जाईल, काय, एरिया ऑफ रेक्टॅंग्युलर फॉर्म, रेक्टॅंग्युलर फॉर्म मी या ठिकाणी असं लिहितो, या ठिकाणी दोन एरिया ऑफ रेक्टॅंग्युलर ओके फॉर्म आपल्याला भेटलेला आहे. या पद्धतीने आपल्याला एरिया भेटलेला, त्याला आणखी पुढे आपण सोडवू शकतो, तो काय येणार आहे, टू ए रेस टू फोर, टू ए स्क्वायर बी बी स्क्वायर मधन थ्री ए स्क्वायर बी स्क्वायर गेले, व्हेरिएबल सेम आहेत, याची आपण सबट्रॅक्शन करू, टू मायनस थ्री किती झाला, मायनस वन ए स्क्वायर बी स्क्वायर मायनस थ्री बी रेस टू फोर, हा एरिया भेटला आपल्याला रेक्टॅंग्युलर फॉर्मचा. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला स्क्वायर साईज प्लॉट जो आहे ना, जो स्क्वायर साईज प्लॉट जो आहे ना, त्याचा एरिया आपल्याला काढायचा आहे, एरिया आपल्याला काढायचा आहे, एरिया ऑफ स्क्वायर साईज प्लॉट. एरिया ऑफ स्क्वायर साईज प्लॉट काय येणार आहे मित्रांनो, तो आपल्याला तो साईडचा स्क्वायर आपण करतो, त्याचा फॉर्म्युला असतो साईड स्क्वायर, स्क्वायरचा एरिया घेताना साईड स्क्वायर घेतो. आता साईड स्क्वायर घेताना साईड किती आहे फ्रेंड्स, साईड आहे आपली, साईड काय आपली या ठिकाणी दिलेली आहे, बघा ए स्क्वायर मायनस बी स्क्वायर ही प्लॉटची साईड आहे, तर मी या ठिकाणी लिहून घेतो ए स्क्वायर मायनस बी स्क्वायर, आणि त्याचा आपल्याला काय घ्यायचा आहे, त्याचा आपल्याला करायचा आहे स्क्वायर, काय करायचा आहे स्क्वायर. सो आपण स्क्वायरच्या फॉर्म्युल्याने आपण सोडवूया, स्क्वायरचा एक्सपान्शन फॉर्म्युल्याने आपण सोडवूया, एक्सपान्शन फॉर्म्युला काय असतो, पहिल्या फर्स्ट टर्मचा स्क्वायर. ओके, तर या ठिकाणी मी काय करतो मित्रांनो, फर्स्ट टर्मचा स्क्वायर मीन्स ए स्क्वायरचा स्क्वायर, ओके, मायनस टू इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, फर्स्ट टर्म आहे ए स्क्वायर, सेकंड टर्म आहे बी स्क्वायर, ओके, आणि सेकंड टर्मचा स्क्वायर, सो मी लिहितो या ठिकाणी प्लस सेकंड टर्म बी स्क्वायर आहे, आणि तिचा आपल्याला स्क्वायर घ्यायचा. या ठिकाणी काय युज केलं मित्रांनो, या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला युज केलेला आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वायरचा. याचा एक्सपान्शन फॉर्म्युला काय असतो, ए स्क्वायर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वायर, या फॉर्म्युल्याचा या ठिकाणी आपण युज केलेला आहे. फर्स्ट टर्मचा स्क्वायर मायनस टू इंटू दोघी टर्मची मल्टिप्लिकेशन प्लस सेकंड टर्मचा स्क्वायर. ओके, या ठिकाणी आता पुढे आपण सोडवूया काय येईल ते बघूया. ए स्क्वायर इंटू, आता ए रेस टू टू इंटू टू काय झाला, ए रेस टू फोर झाला, इंडेक्सचा रूल आहे, असं राहिलं तर टू इंटू टू करतो आपण. ओके, मायनस टू ए स्क्वायर बी स्क्वायर, ओके, बी स्क्वायर आणि त्याचा पण इंडेक्स टू आहे, तर त्याचा आन्सर झाला बी रेस टू फोर, या पद्धतीने त्याला आपण लिहू शकतो. तर एरिया याचा पण भेटला, याचा पण भेटला. आता आपल्याला रिमेनिंग पार्ट जो आहे तो रिमेनिंग पार्टचा एरिया काढायचा आहे. सो एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट इज इक्वल्स टू, जागा कमी मित्रांनो म्हणून पूर्ण काय लिहत नाही, तर आपण काय करणार या ठिकाणी, रेक्टॅंग्युलर जो रेक्टॅंग्युलर फॉर्म आहे त्याचा एरिया लिहून टाकू मी या ठिकाणी. त्याचा एरिया आहे मित्रांनो 2a रेस टू 4, 2a रेस टू 4 मायनस ए स्क्वायर बी स्क्वायर, मायनस वन ए स्क्वायर बी स्क्वायर म्हणजे ए स्क्वायर बी स्क्वायरच, मायनस थ्री बी रेस टू 4. त्याच्यातनं आपण काय सबट्रॅक्ट करणार आहोत हे लक्षात ठेवा, त्याच्यातनं मित्रांनो आपण सबट्रॅक्ट करणार आहोत ही टर्म, सबट्रॅक्ट करणार कोणते आहेत, ही टर्म काय आहे, तो एरिया ऑफ स्क्वायर साईज प्लॉट, तो काय आहे ए रेस टू 4 मायनस टू ए स्क्वायर बी स्क्वायर प्लस बी रेस टू फोर, हा आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. तर आता काय होईल बघा, या ठिकाणी फ्रेंड्स आपण सबट्रॅक्शन करून घेऊया, तर काय आला हा टू ए रेस टू फोर मधनं ए रेस टू फोर गेला,
या ठिकाणी ए रेस टू फोर च राहिला, बघा टू ए रेस टू फोर आणि हा मायनस ए रेस टू फोर, सो टू ए रेस टू फोर मायनस ए रेस टू फोर, ए रेस टू फोरच राहिला, मायनस ए स्क्वायर बी आणि मायनस टू ए स्क्वायर बी हा झाला मायनस थ्री ए स्क्वायर बी स्क्वायर. ओके, आता मायनस थ्री बी रेस टू फोर आणि प्लस बी रेस टू फोर, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, थ्री प्लस म्हणजे मायनस थ्री प्लस वन किती येतो मायनस टू येतो, तर मायनस टू बी रेस टू फोर. सो आपला आन्सर काय येणार आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक लक्षात ठेवा, या पद्धतीने लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याकडे जागा कमी आहे त्यामुळे आपण असं लिहितोय. सो एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट काय आला, एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट आला फ्रेंड्स या पद्धतीने एवढा. ओके, ए रेस टू फोर मायनस थ्री ए स्क्वायर बी स्क्वायर मायनस टू बी स्क्वायर इज द रिमेनिंग पार्ट ऑफ द प्लॉट. तर या पद्धतीने जो रिमेनिंग पार्ट आहे त्याचा एरिया आपण काढू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर काही शंका असतील या संदर्भात काही सांगायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.